बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। निफाड तालुक्यात असलेले ओझरगाव या गावात काही भटक्या कुत्र्यांनी खूपच सुसराट गाजवलेला होता। ही भटकी कुत्रे लोकांना खूप त्रास देत असल्याचे त्यावर काय उपाययोजना करता येईल असे ओझर येथील नागरिकांना प्रश्न पडला होता। प्रत्येक गल्ली बुळात कुत्रे असायची, गाडी आली की गाडी मागे धावायची किंवा कोणाच्या अंगावर धावणे, तसेच ओझर शहरातील पायी चालणाऱ्या लोकांना नाहक त्रास यामुळे होत होता। त्यावर ओझर शहरातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत ओझर नगर परिषद कार्यालयात अर्ज व तक्रार देऊन नगर परिषदेने कुत्रे पकडण्यास सुरुवात केली असून ओझर शहरातील सर्व भटके कुत्रे हे पकडण्यात आले आहेत। प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी दिनेश गोसावी, पिंपळगाव बसवंत। ये माणसाचे धरूनच नगरपालिकेचे चांगले काम आहे। आपल्या स्थानिक प्रशासन ओझर नगर परिषद येथील मुख्याधिकारी वेंकर साहेब यांनी ज्या लोकांच्या तक्रारीचा पाढा वाचला भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात, आज भटक्या कुत्र्यांचा इतका ओझर गावामध्ये त्रास आहे आणि नगर परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्यांनी त्यांनी दाखवलेलं आहे। आज मी बघतोय माझ्या वार्डामध्ये, आज माझ्या एरियामध्ये सर्व सहकारी आज कुत्र भटक्या कुत्रे पकडण्यासाठी आणि त्याचबरोबर ओझर गावातील आजूबाजूचे नगर असतील त्या ठिकाणी पकडण्यात आले। हे कुत्र आपले भटक्या कुत्र्यांची संख्या ओझर गावात खूप जास्त आहे। आज देखील मला वाटतं 22 ते 24 या ठिकाणी भटके कुत्रे पकडण्यात आले आणि आजपासून ही सुरुवात झाली। अजून कोणा नगरामध्ये कोणत्या तक्रारी असतील ज्या ठिकाणी भटके कुत्रे असतील त्या ठिकाणी पकडण्यात आपल्या ओझर नगर परिषदचे सहकार्य त्या ठिकाणी सदस्यांचे जर राहील आणि अजून त्या ठिकाणी लोकांच्या समस्या असतील त्या बाबतीत तर लोकांनी अजून अर्ज करून त्या ठिकाणी पकडण्यात येतील आणि त्याची दखल घेण्यात येईल। दोन गोष्ट थांबतो माझे, धन्यवाद। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट